खाऊन बघते. जस्ट टेस्ट इट. बाप रे, स्प्लैश. खरं सांगते नाउ देयर इज पीसेस. मी पहिल्यांदा इतकी चांगली भाजी खाल्ली. वाव, दे जस्ट लाइक पीसेस. तुम्ही नक्कीच या पद्धतीने ट्राय करून बघा. तर नमस्कार मित्रांनो, आज संडे आहे आणि आमच्याकडे संडे स्पेशल भाजी आहे. तर काय आहे, आम्ही 6 दिवस तेल वगैरे खात नाही, डाएट करतो आणि मग संडेच्या दिवशी म्हणजे आमचा फ्री डे असतो, त्या दिवशी मग आम्ही सर्व म्हणजे पोहे वगैरे आज नाश्ता पण केला. तर आज आपली स्पेशल रेसिपी आहे आणि ती स्पेशल रेसिपी म्हणजे नाव तुम्हाला नंतर कळणारच आहे, परंतु खूप युनिक अशी रेसिपी आहे. बघूया काय आहे ते. आणि ती मी नाही बनवणार आहे, तर ती रेसिपी बनवणार आहे मिस्टर. तर आज त्यांच्या हातची भाजी आहे. काय सुरू आहे इकडे? नमस्कार मित्र, आज मी बनवणार आहे दंडलची भाजी. दिस इज दंडल. हे काय आपले फ्लावर जे असते ना, फ्लावरच्या खाली जे स्टेम राहत ना, ज्याला आपण खोड म्हणतो, ज्या खोडावरती आपलं फुल फ्लावर तयार होत ते खोड आहे, ते घ्यायचं, त्याला पूर्ण कट करायचं साईडने आणि असं बनवायचं. म्हणजे कोबी नाही, फ्लावर 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 फुलकोबी आपल्याकडे म्हणतात, त्याला दंडल म्हणतात. दंडल आपण देठ म्हणू शकतो मराठीमध्ये. बस तर हे घ्यायचं, हे जस्ट लाईक पोटॅटो. बट जेव्हा याची भाजी आपण करतो तेव्हा इट्स बीज द नॉन व्हेज, जस्ट लाईक अ नॉन व्हेज. द पर्सन हु डोंट यूज अ डोंट टेक नॉन व्हेज इज द बेस्ट सब्स्टिट्यूट फॉर यू आफ्टर पनीर. म्हणजे जे लोक नॉनव्हेज खात नाही त्यांच्यासाठी ही भाजी. म्हणजे बरेच लोक काय करतात, नॉनव्हेज वगैरे नंतर बंद करतात, परंतु त्यांना त्या भाजीची आठवण येते, तर त्यांच्यासाठी ही जी भाजी आहे ते नॉनव्हेज सारखी आहे. बरोबर ना? तर आता इथे तयारी सुरू आहे, दाखवते मी. ठेवले होते का हे पूर्ण आणून पहिले मी क्लीन अप करून ठेवले होते, आता परत त्याला थोडस साईडने, कारण त्याचं म्हणजे त्याचे रेषे आहेत ते निघून जाते. नाव जस्ट लाईक अ पोटॅटो. तुम्ही खाल्ली आहे ना आधी एकदा भाजी? येस. तर आता इथे काय डंठल तर ते कापून झालेले आहे आणि आता घेतलेला आहे लसूण, म्हणजे पूर्ण तयारी तेच करणार आहे. हे बघा, हा लसूण पहिले इकडनं ठेचायचा, नंतर इकडनं ठेचायचा आपोआप. म्हणजे लसूण निवडायचं आहे. अजून काय लागणार आहे याला? कांदा लागणार आहे, लसूण कांदा. हा, आणि मग काही मसाले लागणार आहे आणि डायरेक्ट मिक्स करून आपण याच्यामध्ये टाकायचं मटके. तर आता आम्हाला किचनमध्ये गर्मी होत होती तर आम्ही आलेलो आहे बाहेर. ही आमची बाल्कनी आणि हा बाल्कनीच्या बाहेरचा व्ह्यू तुम्ही बघू शकता. आंब्याची झाडे आहेत, पूर्ण आंब्याची झाडे, आमरई. जस्ट लाईक फार्म हाऊस. हे केळीचं झाड. तर ही आहे आमची बाल्कनी. तर शेफ साहेब, झाला का लसूण निवडून? झाला ना? चला वेळ होईल. चला, शेफच्या मागे जायच्या आधी तुम्हाला मी घरातले पण काही दाखवते. बॅम्बू ट्री आहे इथे, हे खूप छान झालेलं आहे. आणि हे आहे मनी प्लांट. आता ही आली आहे मी किचन मध्ये. कांदा पडाला, मस्त कापला जकास. आपल्याला आपल्याला प्रॅक्टिस नाही आहे तरी पण आपण करू शकतो. करायचंय हे आपले दंतल आहे ना, दिसतात दंतल हे मला दिसतात. हे दंतल सगळे मी आता क्लीन करून घेतले आहे, वॉश करून घेतले आहे आणि आता याच्यामध्ये टाकलं, याच्यामध्ये टाकले मंडळामध्ये. आता याच्यामध्ये सगळं कांदा तिखट लसूण वगैरे हा याच्यामध्ये कांदा पूर्ण कांदा टाकला याच्यामध्ये.
हा कांदा हा फोडून टाकायचा. ओके, नंतर हा लसूण, लसूण पूर्ण अख्खा टाकायचा, त्याला कापायचं नाही, कापायचं नाही, नो पेस्ट नो पेस्ट, अख्खा लसूण टाकून द्यायचा. हा आता याच्यामध्ये टाकणार तो मी हळद, जास्ती नाही टाकायची कारण क्वांटिटी कमी आहे, एवढी हळद सफिशियंट. नंतर तिखट, हे घरी बनवलेलं तिखट, लाल मिरची पावडर, लाल मिरची पावडर बाहेरून नाही घेतली, थोडं मी तेज बनवणार आहे कारण की आठवड्यातून एक दिवस थोडं तेज खायला पाहिजे. बस किती, हा बस होईल भाजी थोडी, बस मिरची टाकणार आहे, मिरची नसली तरी चालेल, असेल टाका थोडी, दोन टाका टाकू, मज्जा येते एक दिवस, म्हणजे आम्ही आठवडाभर इतकं तिखट. दिस इज ग्रीन चिली, हे टाकणार आहे मी, पहिले कट करतो. थांबा राजू, मिरची कट करणं सुरू आहे. सुरू केला की नाही? केला, सुरू आहे, सुरू आहे. टाका टाका मिरची, मध्ये 5 किलो होता, मी सगळं काम करून टाकलं. ही मिरची, हिरवी मिरची, ही मिरची टाकतो याच्यामध्ये. आमचं काम असं आहे. आता ही आहे धने पावडर, होम मेड धने पावडर, चमचा घ्या चमचा घ्या. दिस इज धना पावडर, थोडी जास्ती, किती मोठी हेल्प होत आहे माझी. कोथिंबीर आपल्याकडे, हिरवी कोथिंबीर किंवा काही असेल ते पण टाकू शकतो गरम जात. आणि ही आहे जिरा पावडर, दिस इज जिरा पावडर, नॉट मोर, थोडीशी अर्धा आपला असं काही नाही, थोडं कमी जास्त चालते आपल्या आवडीनुसार, नो इश्यू. आता याला मी मिक्स करणार. ओके, कशाने? चमच्याने मिक्स करणार आहे माझ्याकडे चमचा, जसं पूर्ण मिक्स करणार असं मिक्स करणार. कॅमेरा नो, कॅमेरा आम्ही असा वरती एका स्टँड लावलेला आहे म्हणून तुम्हाला असं काही डायरेक्ट टॉप व्ह्यू दिसणार नाहीये, कारण आम्ही दोघच जण आहे आणि कॅमेरा इकडे तिकडे करणं मोबाईल. अँड दिस व्हिडिओ इज जस्ट फॉर फन, बिलकुल सिरियसली घ्यायचा नाही, एकदम एंटरटेन म्हणून बघायचा व्हिडिओ, समजला? पण रेसिपी ट्राय करायची ना, रेसिपी एंटरटेनमेंट नाही. आता हे मिक्स करून झाले ना. ओके, बघा किती मस्त झालंय, मॅरिनेट नाही म्हणता याला, पण मिक्स झालाय, दिसते का तुम्हाला? हा दिसते, दिसते. ओके, मीठ टाकायचं राहून गेलो होतो, आता थोडस मीठ, आपल्याला मीठ, मला मीठ नसतं तरी चालते, पण आमच्या मॅडमला मीठ खूप लागतं, मिठाशिवाय जेवणच नाही हो, पहिले मिठाचे पर्णी द्यावं लागतो मग पुढे जेवण सुरू होते. आपल्याला मीठ नसतं तरी चालते, खूपच कमी मीठ खातात, म्हणजे अगदी नसलं तरी चालेल, पण मला मात्र मीठ पाहिजे, खूप नाही पण पाहिजे. मीठ, तिखट, तेल, मिक्स करते, दिस थ्री थिंग्स आर नॉट रिक्वायर्ड फॉर ह्यूमन बॉडी. थोडं घ्या, तुमचा चॅनल आहे मॅडम, आपला काही नाही. हे आता मी थोडं मिक्स करत आहे. ओके, परफेक्ट. आता काय करायचं आहे? आता काही नाही, आता आपल्याला तूप गरम करायचं आहे. गॅस सुरू केला आहे आणि इथे आमचा इंडियन जुगाड पहा, भारतीय जुगाड, हे असं ठेवावं लागतं, नाही ते भांडं पडून जाते, असं ठेवलं म्हणजे याला सपोर्ट मिळतो. असं आपल्याला तूप गरम करायचं, यू कॅन यूज ऑइल हिअर, पण आम्ही तूप यूज करणार इथे, तुम्ही ऑइल पण यूज करू शकता. किती टाकणार आहे तू? 2 चमचे. 2 चमचे. ओके, तूप आता मेल्ट होते, तूप झालंय गरम, आता गॅस बंद केलाय. आता मी टाकणार 2 मोठ्या इलायची, कारण की भाजीची क्वांटिटी कमी आहे, गॅस बंद केलेला आहे मी आता, खूप गरम झालाय ना, नाहीतर जळून जाईल. नंतर इलायची, छोटी इलायची, 2 मोठी इलायची, 2 छोटी इलायची, चक्रफूल, नंतर हे आहे दालचिनी, प्युअर तूप आहे, प्युअर गाईचे तूप. आता हा याच्यामध्ये गरम तुपामध्ये हा जो मसाला आहे हा एकदम बढिया न जळता परफेक्ट तूप झाले, याचा जो ॲरोमा स्मेल तो याच्यामध्ये येईल.
आणि हा आपण टाकणार आता दंडल जरदार तिखट मीठ टाकलं त्याच्यामध्ये टाकणार आता हे सगळं आम्ही त्या याच्यामध्ये मडकामध्ये टाकणार आहे. ओके बघा आरामात बघा. ओके यस चला आता याच्यात टाकायचं आहे थोडं पाणी गरम पाणी. आता मी हे थोडस पाणी गरम करायला ठेवलं आहे याच्यावरती गॅस लावतो. ओके पाणी गरम करायला ठेवलं. आता इथे पाण्याला छान उकळी आली आहे. आता आम्ही हा मटका याच्यावरती ठेवणार. ओके आणि याच्यात पाणी टाकणार. जर ग्रेव्ही जास्त पाहिजे असेल तर यू कॅन टेक मोर वॉटर. इफ यू डोंट नीड मोर ग्रेव्ही नो नीड ऑफ मच. हे बघा वाव याला थोडस असं मिक्स करायचं. साकण आहे याला बिलकुल स्विम वरती ठेवायचं कधीच फास्ट नाही करायचं. आणि हार्डली 30 मिनिट्स ऑफ 45 मिनिट्स दिस सब्जी दंडल सब्जी विल बी रेडी विद इन 45 मिनिट्स विथ परफेक्ट फ्लावर. मातीच्या भांड्यामध्ये भाजी आपली शिजत आहे मस्त. आता आम्ही 8 दिवसानंतर पोळी खात आहे म्हणजे पुण्यावरून आल्यानंतर आम्ही गव्हाची पोळी खाल्लीच नाही त्याच्यामुळे आज आम्हाला बनवायच्या आहेत पोळ्या. मीठ खातच नाही त्याच्यामुळे तेल लावायला करू का पोळ्या. नो तेल ओनली तूप. आता पोळी बनवायला सुरू कर. मस्त आपल्या विदर्भातल्या सारख्या थोड्या मोठ्या रफ्स त्याला म्हणतात रफ्स पोळी. तेवढी मोठी आपल्यातून होत नाही आपण करूया तशाच विदर्भात रफ्स पोळ्या. आता तेल लावलेल्या झकास तेल लावलेल्या पोळ्या मोठ्या मोठ्या पोळ्या. हे आता मी लावत आहे असं तूप. हे बघा तूप संडे स्पेशल. दिस इज संडे स्पेशल नॉट रेग्युलर. आजीला असं जास्त घोळून लावलेलं आवडत नव्हतं. आधी येऊन पाहत होती बाई लय घोळून लावलं बघ माय गेले की घोळून नाही लावायचं जास्त म्हणजे काय म्हणायची ती कोळी पिटकळ होते त्याने. बरोबर म्हणजे पोळीला पीठ कमी लावायचं वरून. आता इथे मी पोळी जास्त जाडी नाही केली आणि पातळी नाही केली मीडियम केली आहे. आणि तवा आपण ठेवलेला आहे लोखंडी तव्यावर करायचे आहेत पोळे. कारण मी जास्त नॉनस्टिकचे भांडे वापरत नाही एक तर मातीचे किंवा लोखंडाचे. थोडं आम्हाला बोलू द्या. बोला. दिस तवा इज ऑफ आयर्न and we need iron for our body. आपल्या सॉरी मी मध्ये मध्ये इंग्लिश बोलतो. अच्छा तर हा तवा आयर्न साठी आहे. जर आपण लोखंडी तवा घेतला त्याच्यावरती जर काही आपण केलं तर त्याच्यामध्ये थोडं आयर्न आपल्या शरीरात जाते आणि त्या शरीराला उपयोगी आहे. देखा पोळी बघा तुम्ही झकास तूप लावलेला आहे. वा 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 इसको बोलते पोळी. मस्त तिला असे डाग दिसले पाहिजे. पोळीला डाग दिसल्यावर त्याला म्हणतात खरी पोळी. नाही खरी पोळी नाही कच्ची नाही. कच्ची नाही आणि त्याला स्मोकी फ्लेवर. आमच्याकडे अशी पोळी आवडते त्याचा जो स्मोकी फ्लेवर येतो आणि हे आहेत लेयर्स. वा त्याचा जो स्मोकी फ्लेवर येतो ना टेस्ट काही वेगळीच लागते. ओके ही इथे पोळी बस. आता आपल्याला सगळ्या पोळ्या करून घ्यायच्या. ठीक आहे तर इथे आपल्या पोळ्या रेडी आहेत आणि भाजी पण ऑलमोस्ट झालेलीच आहे. आणि आता बनणार आहे काय बनवणार आहे मठ्ठा ना. मठ्ठा थंडगार मठ्ठा. हे आहे दही. त्याच्यामध्ये मी दही टाकणार याला पूर्ण मिक्स करणार. पूर्ण टाकून घ्या दही मिक्स करणार. ओके याच्यामध्ये थोडं पाणी टाकणार.
दिस इज वॉटर, दिस इज नॉर्मल वॉटर. दोघांपुरतं करा. यस ओके इनफ. भरपूर होईल का? मस्त. काय झालं आता याच्यामध्ये टाकणार आहे काळं मीठ. काळं मीठ आहे ना? हो हो काळं मीठ. ओके थोडस एवढं जास्त बस. किती टाकणं? हा हा बस. ओके आता टाकणार आहे जिरे पावडर. जिरे पावडर यानेच टाकतो, काही प्रॉब्लेम नाही. चालेल एवढे? हो हो हो. ओके आता बघा याला मी परत मिक्स करणार. यो वारे वा वारे वा वा थोड टेस्ट करणार मी. हॅव यू टेस्ट इट फर्स्ट? थोडस मला मीठ टाकावं लागेल. काळं मीठ टाकू की टाकू थोडं? नाही हेच टाका आता साधं, याची पण टेस्ट आली पाहिजे ना. ओके आता मी याच्यामध्ये कोथिंबीर टाकणार. आता बरोबर बोलले कोथिंबीर. आता नाही तू ते टाकणार आहे बर्फ. बर्फ एक ग्लास काढून ठेवा आणि मग त्याच्यामध्ये घाला बर्फ. ओके आधी माझ्यासाठी हा बिना बर्फाचं काढून ठेवा. वाव बस खूप झालं. आता त्याच्यामध्ये टाका तुम्ही बर्फ. टाकणार माझा बर्फ. ओके इट्स एनफ फॉर मी. ये देखी हे बघा हा माझा ग्लास, हा मॅडमचा ग्लास. आता मी गॅस बंद करून 10 मिनिटं या भाजीला असंच ठेवलंय ताकि ती बरोबर आरामात मस्त शांतपणे शिजेल आणि त्याच्यामधला अरोमा आणि त्याच्यामधलं जे नरमपणा टेस्टनेस सगळं याच्यामध्ये जमा होईल. सगळे फ्लेवर्स होते, सगळे फ्लेवर्स. आणि आता तयारी झाली आहे. आता मी आपल्या मटक्यामधली भाजी याच्यामध्ये ट्रान्सफर करतो. थोडी हलवून घेतो. हा ही बघा भाजी. हो ना. आणि हे बघा लसूणच्या कळ्या काय मस्त दिसत आहे आणि सगळे फ्लेवर्स उतरलेले आहे त्याच्यामध्ये. ओके आता जेवायला बसू. तर आधी मी भाजीची टेस्ट करणार आहे. जस्ट टेस्ट इट. बापरे खरं सांगते नाव देस पीसेस. मी पहिल्यांदा इतकी चांगली भाजी खाल्ली. वाव दे जस्ट लाइक पीसेस. तुम्ही नक्कीच या पद्धतीने ट्राय करून बघा. खूपच छान झाली आहे. म्हणजे मी म्हणायचं म्हणून म्हणत नाही पण खरंच खूपच टेस्टी. हा बघा लसूण हा मी अख्खा टाकला होता पण तो एकदम शिजला, एकदम दाबला की एकदम खूपच टेस्टी म्हणजे एकदम. आणि जर रेसिपी आवडली तर कमेंट करायला विसरू नका. परंतु नक्की ट्राय करा. खूपच छान भाजी झाली आहे आजची. एकदम आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. ओके ओके बाय बाय.